लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुटाणा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। सन 2022 आणि 23 करिता पहिलीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये शाळा पूर्व तयारीचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने कोरोनामुळे मागील झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या 12 आठवड्यांमध्ये पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे। शाळांमध्ये विद्यार्थी शिकले पाहिजे, त्यांना शाळेची गोडी निर्माण झाली पाहिजे या हेतूने जिल्हा परिषद शाळा फुटाणा येथे दिनांक 19/4/2022 रोजी शाळा पूर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रथम समयी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव कदम, सरपंच दत्तराव कदम, श्री किशोर रेदासनी, उपसरपंच विजय कदम, श्री रामराव कदम, मुख्याध्यापक विलास परघणे, सहशिक्षक सयाजी केदारे, श्री बळवंत राठोड, श्रीमती सुनीता जाधव मॅडम, अंगणवाडी सिंधुताई मालकरताई, आशा वर्कर श्रीमती सुनीताताई सोनाळे, अंगणवाडी सेविका गिरजाबाई मोरे मॅडम, समिती सदस्य श्रीमती शीतलताई दिपके आणि सर्व विद्यार्थी तसेच प्रथम समय प्रभात फेरी काढून जाणीव जागृती करण्याचे कार्य केले। या समयी बळवंत राठोड सर यांनी मेळाव्याला चला हो मेळावा चला हे गीत गायन करून वातावरण आनंदमय केलं। या आवाजाकडे ऐकून सर्व गावकरी मंडळी आपल्या घरून मेळाव्यासाठी रवाना झाले। पूर्ण गावभर प्रभात फेरी झाल्याच्या नंतर शाळेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचा हेतू मुख्य उद्देश यासंबंधी केंद्र प्रमुख श्री कैलास थोरात यांनी माहिती सांगितली आणि या निमित्ताने लावण्यात आलेल्या विविध स्टॉल होते। या स्टॉलवर प्रथम स्टॉलवर श्री केदार सर आणि इतर स्टॉलवर इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कार्य पाहिले आणि 7 क्रमांकावर जाधव मॅडम यांनी काम पाहिलं, तर या सर्वांवर नियंत्रण मुख्याध्यापक विलासराव परघणे यांनी ठेवत आजचा शाळापूर्व परिचय मेळावा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी गजानन सूर्यवंशी फुटाणा। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर तळागाळातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।